भारत, जय भारत, जय संविधान, जय भारत, इंडियन 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 विजय असो, विजय असो, विजय असो, विजय असो, विजय असो, सावित्रीबाई फुलांचा, विजय असो, राजर्षी शाहू महाराजांचा, विजय असो, राजर्षी शाहू महाराजांचा, विजय, जय भारत, जय संविधान, जय भारत, जय संविधान, जय संविधान, जय भारत, जय संविधान, जय भारत। एक समांतर जय शिक्षण मिळालेच पाहिजे, मिळालेच पाहिजे, मिळालेच पाहिजे, आमचा अधिकार आहे, अधिकार आहे, अधिकार आहे, अरे इक्वल एज्युकेशन बर राईट आहे, राईट आहे, राईट आहे, इक्वल एज्युकेशन बर राईट आहे, राईट आहे, राईट आहे। भारत जय संविधान। आज 25 नोव्हेंबर 2023 रोजी भारतीय लोकसत्ताक संघटनेतर्फे शिक्षण हक्क चळवळीद्वारे आज आपण आझाद मैदान येथे धरणे आंदोलन धरलेलं आहे, जनमोर्चा घेतलेला आहे। का आणि कशासाठी? तर आज सरकार सरकारी शाळा बंद करते, क्लस्टर करते, पण याचा परिणाम मध्यमवर्गीयांवरती होणार आहे। जिल्हा परिषदेच्या शाळा बंद केल्याने, सरकारी शाळा बंद केल्याने काय होणार आहे? तर एवढंच होईल की ज्या काही प्रायव्हेट शाळा आहेत, या प्रायव्हेट शाळांचे मालक अव्वाच्या सव्वा फी वाढवतील। पण असं का? जर का भारतीय संविधानाने अनुच्छेद 21 का नुसार 7 ते 14 वर्षांमधील विद्यार्थ्यांना, मुलांना जर का सक्तीचा आणि मोफत शिक्षणाचा अधिकार दिलेला असतानाही हे सरकार शाळा बंद करतंय, शिक्षणाचं खासगीकरण करतंय, तर हे चुकीचं आहे आणि संविधानाने दिलेला जो अधिकार आहे त्याची पायमल्ली करत आहे। आज भारतीय नागरिकाला 7 ते 14 वर्षांमधील बालकांना मोफत शिक्षण दिलं गेलं पाहिजे, हा जर आमचा मूलभूत अधिकार असतानाही आज सरकार आम्हाला विकत शिक्षण देत आहे। आणि आज आम्ही ज्युनियर केजी, सिनियर केजीला असतानाच 80,000 ते 90,000 फीज देत आहोत, असं का? भारतीय संविधानाने मूलभूत अधिकाराची जो अधिकार दिलेला आहे भारतीय नागरिकांना, त्याचं हे सरकार पायमल्ली करत आहे आणि त्याच्या निषेधार्थ आपण इथे जमलेलो आहोत। तर मला असं वाटतं की मूलभूत अधिकार असतानाही पालकांनी फी का भरावी? शिवाय जे सरकार SSC बोर्ड, CBSE बोर्ड, ICSE बोर्ड अशा बोर्ड व्यवस्था घेऊन शिक्षणाची जी व्यवस्था करून ठेवलेली आहे, एक समान शिक्षण दिलं जात नाही, त्यामुळे इतर बोर्डचे विद्यार्थी सफर करत आहेत। आणि म्हणून सरकारकडे आमची मागणी आहे की 7 ते 14 वर्षांमधील बालकांना, मग ती प्रायव्हेट शाळा असो किंवा गव्हर्नमेंटची शाळा असो, यामध्ये सक्तीचं आणि मोफत शिक्षण असायला हवं। दुसरी महत्वाची गोष्ट की 1882 साली महात्मा ज्योतिराव फुल्यांनी हंटर कमिशन कडे मागणी केली होती, कधी? 1882 साली, की आम्हाला सक्तीचं आणि मोफत शिक्षण मिळालं पाहिजे। आज 2023 आहे, भारतीय नागरिक पुन्हा तीच मागणी करत आहेत, ही केवढी मोठी शोकांतिका आहे। आणि म्हणून हे आजचं आंदोलन आहे। पण मला असं म्हणायचंय की पुन्हा सावित्रीबाई फुले, महात्मा फुले आपल्याला शिकवायला येणार नाहीत, तर आपल्या हक्काचं आणि अधिकाराचं आंदोलन आपणच केलं पाहिजे। हे हक्क अधिकार मिळण्यासाठी आपल्यालाच, प्रत्येक भारतीयाला लढलं पाहिजे। भारतीय लोकसत्ताक संघटनेने यापूर्वीही अगदी करोना पासून या गोष्टींचा फॉलोअप घेतला होता शासनाशी। शिवाय अशी भारतीय लोकसत्ताक संघटनेची मागणी आहे की CBSE बोर्डच्या धर्तीवरती शिक्षण व्यवस्था या महाराष्ट्रामध्ये राबवली गेली पाहिजे, मग ती जिल्हा परिषदेची शाळा असू देत, महानगरपालिकेची शाळा असू देत किंवा नगरपालिकेची शाळा असू देत। शिवाय जे सरकारने धोरण अवलंबिलेलं आहे शाळा बंद करण्याचं, सरकारी शाळा बंद करण्याचं, ती त्यांचं धोरण त्यांनी पाठी घ्यावं। आणखीन सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्या शाळा क्लस्टर करत आहेत, क्लस्टर म्हणजे काय? तर 5 शाळा एकत्र करणं। पण आज जर का 5 गावातील शाळा एका ठिकाणी आणल्या, आमचे पालक गावातल्या गावात विद्यार्थ्यांना शाळेत पाठवत नाहीत, मग दुसऱ्या गावामध्ये जर शाळा असेल, तालुक्याला शाळा असेल, तर विद्यार्थी शाळेत जाईल का? तर हे सरकार म्हणते आम्ही त्यांना गाड्या पाठवू, मुलं शाळेत चालत जात नाहीत तर गाड्याने जातील का? पावसापाण्यातून त्यांची व्यवस्था का? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, या शास्त्र
विश्वास ठेवायचा कसा? हे राशनच पाच वर्ष देतात आणि सहाव्या वर्षी बंद करतात रेशनिंग, तर मग हे शिक्षण देतील यांच्यावर कसा विश्वास ठेवायचा? आणि जर का ह्या क्लस्टर झालं शाळेचं, मुलींची सुरक्षितता काय आहे? मुंबई सारख्या नरीमन पॉइंटच्या हॉस्टेलमध्ये जर का मुलीवर अत्याचार होत असेल तर गावखेड्याकडे मुलींची सुरक्षितता काय आहे? याचा कधी सरकारने विचार केलाय? आणि मग निघाले हे सरकार शाळांचा क्लस्टर करायला. दूर दूर विद्यार्थी शाळेत कसं जाणार? दुर्गम भागातील विद्यार्थी शाळेत कसा जाणार? आदिवासी गावपाड्यातील विद्यार्थी शाळेत कसा जाणार? मग अशा हे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी सरकारकडे उपाय आहेत, परंतु ते जाणून बुजून करत नाहीत, कारण की सरकार सध्या खुर्चीत दंग आहे. आणि म्हणून आज आपल्या विद्यार्थी पालकांना रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. सरकारकडे उपाय काय आहे? शाळेमध्ये, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये, नगरपालिकेच्या शाळांमध्ये, सरकारी शाळांमध्ये जर का विद्यार्थी नाहीत असं जर का शासन म्हणतंय, तर ती आमची भारतीय नागरिकांची जबाबदारी नाहीये. शाळेत विद्यार्थी का नाही हे शोधणं ही जबाबदारी शासनाची आहे. क्वालिटी एज्युकेशन जर शासनाने दिलं तर का नाही सरकारी शाळांमध्ये विद्यार्थी येणार? सरकारची जबाबदारी आहे. शाळेत विद्यार्थी का नाही हे शोधणं ही भारतीय नागरिकाची जबाबदारी नाही. शिवाय याच्यावर उपाय म्हणून हे सगळं काही जर का सरकारच्या मनात असेल, शिक्षणाचा दर्जा सुधारणं, तर सरकार करू शकतं का? तर राजर्षी शाहू महाराज हे त्यासाठी आदर्श उदाहरण आहे. कोल्हापूर संस्थान छोटस संस्थान आहे कोल्हापूर. त्यावेळेस राजर्षी शाहू महाराज कोल्हापूर संस्थानावरती 23 एकूण शिक्षणाच्या बजेटच्या 23% खर्च करत होते. कोल्हापूर संस्थान तर छोटसच आहे हो. आज महाराष्ट्र शासन शिक्षणावर एकूण किती खर्च करते बजेटच्या 1.5%, म्हणजे किती मागासलेपणा आहे विचारांमध्ये. शिक्षणावरती जर का आम्ही एवढा कमी खर्च करत असू तर मग हे शासन नक्की तुम्हाला शिक्षण देत आहे का याचा विचार केला गेला पाहिजे. आणि म्हणून जर का शासनाने या सरकारी शाळा बंद केल्या, शाळांचं क्लस्टर केलं, तर भविष्यात आपल्याकडे गुलाम तयार होतील. आणि जर का आपण शिकलो नाहीत तर 1932 पूर्वी जी भारतीय नागरिकांची परिस्थिती होती तीच येईल. आणि पुन्हा मग महात्मा फुले जे म्हणतात, विद्याविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले, आणि एवढे अनर्थ एका अविद्येने केले. आणि म्हणून भारतीय लोकसत्ताक संघटनेने शिक्षणाचं असू देत, आरोग्याचं असू देत, किंवा कॉन्ट्रॅक्टीकरणाचा, नोकऱ्यांच्या खासगीकरणाचा असू देत, आम्ही हा मुद्दा लावून धरला होता. आणि यापुढेही शासनापुढे आम्ही सांगत आहोत, जर का शासनाने हे जे काही तुघलकी कायदे करत आहेत, तुघलकी निर्णय घेत आहेत, ते जर मागे नाही घेतले तर भारतीय लोकसत्ताक संघटना वेळोवेळी याचा पाठपुरावा करून आंदोलन छेडेल अशी मी आवाहन करत आहे. आणि या आंदोलनामध्ये सर्व भारतीय आवर्जून संघटनेला साथ देतील अशी मी संपूर्ण भारतीयांना विनंती करीन. एवढेच बोलून इथेच थांबेन. जय भारत, जय संविधान, जय भारत, जय भारत, जय भारत.